नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शैक्षणिक व्हिडिओजसाठी व पाचवी आठवी स्कॉलरशिपच्या सर्व विषयांच्या व्हिडिओजसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे दररोज येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीमधील क्रियापद व त्याचे प्रकार पाहणार आहोत क्रियापदाचे किती व कोणते प्रकार आहेत त्याची उदाहरणं आणि स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण पाहूया क्रियापदाची व्याख्या क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात क्रियापदाचे एकूण सहा प्रकार आहेत पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद दुसरा अकर्मक क्रियापद तिसरा प्रकार संयुक्त क्रियापद चौथा प्रकार आहे सहाय्यक क्रियापद पाचवा प्रकार आहे प्रयोजक क्रियापद आणि सहावा प्रकार आहे शक्य क्रियापद यानंतर आपण पाहूया सकर्मक क्रियापदाची व्याख्या ज्या क्रियापदाचा क्रियापदा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्याला आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो आता आपण पाहूया कर्ता आणि कर्म म्हणजे काय तर वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो करता असतो आणि ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते यानंतर एक उदाहरण पाहू राहुल गाडी चालवतो यामध्ये राहुलकडून गाडी चालवण्याची क्रिया घडत आहे म्हणजे राहुल काय आहे करता आणि क्रिया कोणावर घडत आहे तर क्रिया गाडीवर घडत आहे जे की चालवली जाते राहुलकडून म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजे गाडी हे कर्म आहे आणि राहुल हा करता आहे आता आपण पाहूया सकर्मक क्रियापदाची व्याख्या जी आपण याआधी पण पाहिले ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात आता आपण त्याची उदाहरणं पाहू राजू फळे विकतो आर्यन आंबा खातो वैभव निबंध लिहितो या ठिकाणी राजूकडून क्रिया घडते ती म्हणजे फळे विकण्याची तर ती क्रिया कोणावर घडते फळावर घडते म्हणजे फळं काय आहेत कर्म आहे राजू करता आहे आर्यन आंबा खातो आर्यन करता आहे आणि आंबा कर्म आहे वैभव निबंध लिहितो तर या ठिकाणी वैभवकडून क्रिया घडत आहे निबंधावर म्हणजे वैभव करता आणि निबंध कर्म आहे आता आपण पाहूया अकर्मक क्रियापद म्हणजे काय ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नसते त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात अकर्मक क्रियापदामध्ये क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते ही गोष्ट लक्षात ठेवायची तेव्हा आपल्याला अकर्मक क्रियापद ओळखता येईल क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते अकर्मक क्रियापदाची उदाहरणं पाहू श्याम रस्त्यात पडला आता या ठिकाणी कर्ता श्याम आहे क्रिया कर्त्याकडून होते तर पडण्याची क्रिया श्यामकडून झालेली आहे पण ती कोणावर झाली आहे स्वतः श्यामावरच झालेली आहे तो झोपला तर या ठिकाणी झोपण्याची क्रिया आहे त्याच्याकडून झोपण्याची क्रिया झाली पण ती कोणावर झालेली आहे त्याच्यावरच झालेली आहे म्हणजे क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच संपते राम दररोज शाळेत जातो शाळेत जाण्याची क्रिया आहे रामकडून स्वतः रामोरच क्रिया झालेली आहे म्हणजे या ठिकाणी कर्माची आवश्यकता नाही त्याला आपण काय म्हणतो अकर्मक क्रियापद आता आपण पाहूया संयुक्त क्रियापद म्हणजे काय धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनलेल्या क्रियापदास संयुक्त क्रियापद असे म्हणतात मात्र या दोन्ही शब्दांपासून कोणत्याही एकाच क्रियेचा बोध होणे आवश्यक आहे दोन शब्द कोणते धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद लक्षात ठेवा धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद या दोघांचं मिळून संयुक्त क्रियापद तयार होतं आता आपण पाहूया धातुसाधित म्हणजे काय तर त्यालाच आपण कृदंते असे देखील म्हणतो धातूला विविध वी प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना धातुसाधित साधित किंवा कृदंते असे म्हणतात क्रिया अपुरी दाखवणारे शब्द म्हणजे धातुसाधित धातुसाधित वाक्यामध्ये काय काम करतात तर नाम विशेषण क्रियाविशेषण यांचं काम धातुसाधित करतात त्याचे उदाहरणं पाहू करून बसला लिहून खाणारी लिहिताना बोलताना म्हणजे हे क्रियावाचक शब्द आहेत जे वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत यानंतर पाहूया सहाय्यक क्रियापद मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या रूपाला जोडून जे जो दुसरे क्रियापद येते त्यास सहाय्यक क्रियापद असे म्हणतात मुख्य क्रियापद अधिक दुसरे क्रियापद आता एक उदाहरण पाहू चिमणी झाडावर ओरडत आहे या ठिकाणी ओरडत हे काय आहे धातु साधित आहे आणि आहे हा शब्द सहाय्यक क्रियापद आहे, आहे या दोघांचं मिळून काय तयार झालं ओरडत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ओरडत आहे हे या ठिकाणी संयुक्त क्रियापद आहे तर ते कसं बनलं ओरडत हे धातू साधित अधिक आहे हे सहाय्यक क्रियापद या दोघांचं मिळून बनलं ओरडत आहे म्हणजे संयुक्त क्रियापद यानंतर आणखीन एक उदाहरण पाहू मुले मैदानात खेळू लागली तर या ठिकाणी आपण जर शब्द वाचला खेळू आणि आपण हे वाक्य मुले मैदानात खेळू इथपर्यंत जर वाचलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का नाही होत त्यासाठी काय पाहिजे खेळू लागली तर या ठिकाणी खेळू लागली हे संयुक्त क्रियापद आहे त्यातील खेळू हे धातू साधित आणि लागली हे सहाय्यक क्रियापद आहे तर दोघांचं मिळून वाक्य तयार होतं आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आता पाहूया संयुक्त क्रियापदाची उदाहरणं जे की आपण आत्ताच पाहिलेत ओरडत आहे खेळू लागली अशा प्रकारचे जे उदाहरणं असतात ते संयुक्त क्रियापदाची उदाहरणं असतात तर या गोष्टी लक्षात ठेवायच्यात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद व त्याचे प्रकार पाहिलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन क्लिक करा म्हणजे दररोज येणारे नवीन नवीन ने व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो क्रियापदाचे जे बाकीचे प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू